चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आपल्या YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आता इथून पुढचा जो काही सिलेबस आहे आणि हा कोरोनाचा कालखंड आहे, म्हणून या कोरोनाच्या कालावधीमध्ये आपण जो आपला सिलेबस आहे त्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता आणि जनरल नॉलेजच्या प्रत्येक गोष्टी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर काय करणार आहोत तर महत्त्वाची गोष्ट लाईव्ह घेणार आहोत. तर सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर्स करा, काही गोष्टी प्रॉब्लेम असतील तर त्यावर कमेंट करा आणि नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत जे काही एज्युकेशनल व्हिडिओ असतील त्यांचा तुम्ही फायदा करून घ्या. ओके, आज आपण एक नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. पहिल्यांदा प्रत्येकाने जॉईन व्हा. हां चला जॉईन व्हा सर्वांनी. आपलं पहिलं प्रकरण घेणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे, लक्षात घ्या, पहिलंच प्रकरण आपण पाहिलो म्हणजे रेग्युलर आपला जो काही सिलेबस होता तो सिलेबस सोडून नवीन प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे गुणोत्तर प्रमाण. लक्षात घ्या प्रकरणाचं नाव काय आहे, गुणोत्तर प्रमाण. हे प्रकरण आपल्याला या ठिकाणी आज पाहायचं आहे. प्रकरणाचं नाव आहे गुणोत्तर प्रमाण. ज्या गोष्टी समजल्या नाही त्या विचारत चला. याचं कारण गुणोत्तर प्रमाण पाहण्याचा एकमेव उद्देशच काय माहिती आहे का, याचं कारण हे होतं आपल्याला की बाबा हा जो व्हिडिओ आहे हा नेक्स्ट टाइम तुम्हाला पाहता यावा. काही गणित असतील तर ते समजत नसतील तर ते तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा रिपीट करता यावे, त्यासाठी फक्त आपण यूट्यूबला क्लास घेत आहोत. हा ओके, प्रकरणाचं नाव आहे गुणोत्तर प्रमाण. आता गुणोत्तर प्रमाण हे प्रकरण पाहत असताना पहिले कन्सेप्ट क्लिअर करा. गुणोत्तर प्रमाण या शब्दाचा अर्थ आहे पहा, संक्षिप्त केलेला भागाकार. काय म्हणलो आपण, गुणोत्तर प्रमाण या शब्दाचा अर्थ काय, संक्षिप्त केलेला भागाकार. आता नेमकं कसं पहा, म्हणजे ही संख्या 10 आहे, ही संख्या 20 आहे, या दोन संख्येला आपण समजा भाग दिला तर कॉमन एका संख्येने भाग दिला, तिचं नाव आहे 10. आपण म्हणलं 10 × 10 = 10, 10 × 2 = 20. आता याच्या पुढे याला भाग जातो पहा बरं, नाही मग याला भाग जात नाही, हा भाग करण्याची प्रोसेस थांबली, याला म्हणायचं गुणोत्तर प्रमाण. मग याचं जे वाचन करतो का आपण, ते वाचन करतो 1 = 2, नाहीतर म्हणायचं नाही 1 विसर्ग 2, 1 डबल टिंब 2, वांदे आहेत आपले काही काहीचे, हे ना. अभ्यास काय करावं कळणं, कसा करावं कळणं, म्हणजे असे प्रॉब्लेम इथं होऊ नाही आहेत. म्हणजे याला काय म्हणलं आपण 1 = 2. आता याच्यामध्ये पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे गुणोत्तर प्रमाण ही संकल्पना आपण वर्ग 10वीमध्ये कशी पाहिली माहिती आहे का, तर वर्ग 10वीला आपल्याला एक प्रमेय होता पा. या प्रमेयाचं नाव तुम्ही शिकला असाल, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. काय नाव होतं, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय नावाची संकल्पना आपण शिकला असाल. मग प्रमाणाचा मूलभूत प्रमेयामध्ये तुम्ही ही गोष्ट शिकली असाल. ओके, याला आपण त्रिकोण म्हणतो. त्रिकोणाची व्याख्या काय आहे, 3 नेकरेषीय बिंदू A, B, C दिले असतात, जेव्हा रेख AB, जेव्हा रेख BC, जेव्हा रेख AC यांचा संयोग संच त्रिकोण ABC तयार होत असतो. ही त्रिकोणाची व्याख्या आहे. म्हणजे पहा, त्रिकोण आहे ABC, ही आपण त्रिकोणाची व्याख्या पाहिली. तर पहा, इथं आपण पाहिलं असेल की आपण प्रमेय शिकला असेल, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. मग प्रमाणाचा मूलभूत प्रमेय म्हणल्याच्या नंतर प्रमेयामध्ये 3 गोष्टी यायच्या का, 1 यायचं पक्ष, दुसरं यायचं साध्य आणि तिसरं यायचं सिद्धता. मराठीमध्ये पण यायचं संदर्भ, मराठीमध्ये यायचं स्पष्टीकरण आणि पुढं असायचं आशे, है ना, मराठीमध्ये होतं ना. म्हणजे वडील मस्तकी असताना तुम्हा चिंता कोण्या गोष्टीची, उठा आणि पराक्रमाचे तमाशे दाखवा, असं एक वाक्य यायचं. मग तुम्ही संदर्भ सांगायचे, हे वाक्य कोणकोणत्या धड्यातलं आहे, कोणत्या लेखकाच्या धड्यातलं आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही स्पष्टीकरण द्यायचे, बाबा हे वाक्य कोणी कोणाला उद्देशून म्हटलंय. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी यंकोजी राजांना जे पत्र लिहिलं होतं त्या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की तुम्हा चिंता कोण्या गोष्टीची, उठा आणि पराक्रमाचे तमाशे दाखवा. मग याच्यातून आपल्याला आशय काय घेता येईल असं सांगता येत होतं. काही काही विद्यार्थी चॅलेंज नव्हते, एका शिक्षकाने उदाहरण घेतलं, म्हणले बाळा मराठीचा तास आहे, सांगा संदर्भ स्पष्टीकरण, चाफा बोले ना, चाफा हाले ना, चाफा डुले ना, सांग म्हणले संदर्भ स्पष्टीकरण. ते म्हणलं सर चाफा मेला, झाले की नाही वांदी. ते म्हणलं सर हालन डुलन बोलन हे लक्षणं कोणाचे असते, मेलेल्याचे. म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट चाफा मेला म्हणले. म्हणून लक्षात घ्यायचं आपलं काम आहे की आपण चाललं पाहिजे, बोललं पाहिजे, हे युवा पिढीचं काम आहे. क्योंकि युवा ओ नाही होते जो हवा के साथ बहते, युवा तो ओ होते जो हवा का रोग बदल देते. म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपलं सळसळत रक्त आणि डोकं शाबूत ठेवून आपल्याला काम करायचे, अभ्यास त्या पद्धतीनं करायचे. ते डायलॉग नंतर मारायचा आपण, भरती कधी येईन, मोह काय होईल, तू काही हो, तू पहिले अभ्यास कर पहिले.
आता पहा सर्वात महत्त्वाची गोष्ट मग इथं पक्ष साध्य सिद्धता नावाची संकल्पना असायची आणि यामध्ये याचा पक्ष असायचा काय पक्ष असायचा त्रिकोणाला दोन भिन्न बिंदू छेदणारी रेषा त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला समांतर असते आणि मग याला नाव दिलं समजा आपण MN तर तुम्ही काय म्हणायचे की या ठिकाणी म्हणायचे की रेषा L समांतर रेख BC असं म्हणायचे तुम्ही याच्यानंतर याच्यावरून दुसरा प्रमेय आपण पाहायचो त्रिकोणाला दोन भिन्न बिंदू छेदणारी रेषा त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला समांतर असेल तर ती असमांतर बाजूला प्रमाणात विभागते आणि मग इथं म्हणायचो आपण लेंथ AM भागिले लेंथ MB इकडे म्हणायचो आपण म्हणजे AN ची लांबी भागिले NC हे एक प्रमेय होता का नाही याच्यावरून याच्यावरून एक तिसरा प्रमेय होता काय प्रमेय होता पहा याचं नाव होतं प्रमाणाचा मूलभूत प्रमेय त्रिकोणाला दोन भिन्न बिंदू छेदणारी रेषा त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला समांतर असेल आणि ती असमांतर बाजूला प्रमाणात विभागत असेल तर ती समांतर बाजूच्या निमपट लांबीची असते म्हणजे इथं तुम्ही शिकला असाल MN बरोबर BC गुणिले 1/2 म्हणजे ही बाजू 10 असेल तर ही बाजू किती असेल 5 असेल यालाच म्हणायचं गुणोत्तर प्रमाण यालाच काय म्हणायचं गुणोत्तर प्रमाण मग या गुणोत्तर प्रमाणावर आधारित तुम्हाला विचारलेले प्रश्न कसे असतात तुम्हाला विचारलेले काय म्हणलो आपण प्रश्न कसे असतात मग याच्यावर विचारलेले प्रश्न कसे आहेत म्हणजे असा असतो एक संख्या 2 आहे एक संख्या 8 आहे एक संख्या 16 आहे तर प्रश्न असते चतुर्थ प्रमाणपद काढा कळलं मग आता याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर केली जसं आपण इथं लिहिलं होतं AM/MB बरोबर इकडे लिहिलं होतं AN/NC तसं इथं काय लिहिणार आपण 2/8 बरोबर 16/X याला आपण गुणोत्तर प्रमाण म्हणलो मग यांच्यामध्ये कोणता गुणाकार होईल तिरकस तिरपा नाही तिरपा डोळा असतो जे जिलाबी पाहते आणि लाडू मागते म्हणून गुणाकार कसा करायचा तिरकस मग काय म्हणणार आपण 2×X बरोबर 16×8 मग 16×8 हे दोन गुणाकारातले भागाकारात बरोबर येणार एक्स मग 2×8=16 8×8=64 मग एक्सची किंमत काय आली 64 म्हणून या ठिकाणी हे जे चतुर्थ प्रमाणपद आहे त्याचं उत्तर किती आलं 64 सर्वांना समजायले का हे समजायले की सर्वांना हा चला आता पुढचा प्रकार आपल्याला पाहायचा आहे घ्या पुढचा प्रश्न घ्या पुढचा प्रकार पाहायचा पुढचा प्रश्न पहा फास्ट उत्तर काढायचे पहा या ठिकाणी घेतलं आपण 9/15 बरोबर 1/70 9/15 बरोबर 1/70 तर एक्स बरोबर किती तर एक्स बरोबर किती तर एक्स बरोबर किती चला लवकर उत्तर काढायचंय जॉईन होत आहे ना का मुलांना म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार की त्रिकस गुणाकार 9×70 बरोबर 15×X मग पहा 9×70 15 गुणाकारातले समोर भागाकारात गेले बरोबर एक्स काटाकाटी केली आपण 3×9 या ठिकाणी 3×5=15 वरती 5×5 2 उरले 20 झाले 5×4=20 आणि 14×3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 42 काय असेल प्रश्नाचं उत्तर 42 ओके हा यानंतर घ्या पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न घ्या 12/45 बरोबर 1/135 तर एक्स बरोबर किती आपण प्रकरण पाहिलो गुणोत्तर प्रमाण सर्वात सोपं प्रकरण आहे जेव्हा जेव्हा याचे उदाहरणं हायर स्टेजला सुरू होतील
तेव्हा आपण त्याचा प्रत्येक कॉन्सेप्ट क्लियर करणार आहोत आणि बहुतांश जणांना पहिल्यांदा YouTubeला लाईव्हच येत नसेल हा प्रॉब्लेम असेल तुम्हाला बाकी मोबाईल मधले सर्व शिकले तुम्ही हे काऊन नाही शिकले काय माहित बापा याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटते म्हणून मुलांना ऑन होता येईल ना मुलांना जॉईन होत आहे ना का किती जण झालेत 36 जण जॉईन आहेत का चला याही ठिकाणी आपण काय करणार तिरकस गुणाकार म्हणून 12 × 135 बरोबर 45 × 1 मग पहा 12 × 135 45 गुणाकारातले समोर भागाकारात बरोबर येणार एक्स काटाकाटी केली आपण तर पहा काय होईल या ठिकाणी 9×5 = 45 वरती 9×1 = 9 4 उरले 45 झाले 9×5 = 45 पुन्हा आपण 5×15 भाग दिला 5×3 = 15 आणि वरती आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं 12×3 = 36 घ्या पुढचा प्रश्न घ्या 84/81 बरोबर 28/x तर एक्स बरोबर किती याच्यावर लिहूया बरं पहा काय करायचंय या ठिकाणी आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे मग काय होईल 84/x बरोबर 28/81 आणि म्हणून 28/81 84 गुणाकारातले समोर भागाकारात गेले बरोबर एक्स मग पहा आता काटाकाटी केली तर काय होईल 28/84 3×2 = 6 2×2 = 21 झाले 3×7 = 21 म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल एक्स बरोबर 27 ओके हा चला आता पुढचा प्रश्न घ्यायचा आपल्याला हॅलो लाईन हा चला पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला 2 वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर पहा काय म्हणते 2 वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर त्रिज्यांचे गुणोत्तर 3 जसे 5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा 2 वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 3 जसे 5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा 2 वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 3 जसे 5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा लक्ष द्या इकडे पहिल्यांदा पहा लक्षात घ्या की जर तुम्हाला विचारला प्रश्न जर परिघावर असता परिघाचे गुणोत्तर काढा तर तुमचं काम काय आहे दिलेल्या प्रश्नामध्ये ज्या वर्तुळांचं त्रिज्यांचं गुणोत्तर दिलंय हेच तुमचं उत्तर येणार प्रश्न काय सांगितलं आणि मी काय बोलतो याकडे थोडं लक्ष द्या जर तुम्हाला दिलेल्या प्रश्नामध्ये त्रिज्यांचं जे गुणोत्तर दिले 2 वर्तुळांच्या त्रिज्यांचं गुणोत्तर हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे परिघाचं गुणोत्तर जर विचारलं तर उत्तर तेच म्हणजे 2 वर्तुळांच्या त्रिज्यांचं गुणोत्तर 3 जसे 5 असेल तर त्यांच्या परिघांचं गुणोत्तर पण 3 जसे 5च असेल पण जर तुम्हाला त्या वर्तुळांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढा असा प्रश्न विचारला तर जे त्रिज्यांचं गुणोत्तर दिलंय यांचा काय करायचा वर्ग करायचा मग त्रिज्यांचं गुणोत्तर काय दिलं होतं 3 जसे 5 म्हणून 3×9 आणि 5×25 आता काहीच्या सुपीक डोक्यात नापीक विचाराला सरी असं काहून तर आपल्याला हे माहीत आहे की वर्तुळाचा परिघ बरोबर आपल्याकडं सूत्र आहे 2πr
मग काय होईल पहिल्या वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय आर भागिले दुसऱ्या वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय आर का पहिल्या वर्तुळाचं सूत्र जे काय परिघ असेल त्याचं सूत्र आणि दुसऱ्या वर्तुळाचं सूत्र वेगळं होईल का म्हणजे काय काय कोमा जातेत नवीन तयारी करणार घरचे म्हणले पाहे जमलं जमलं त्याचे होता तिथं वांदे कळलं मग आता इथं काय केलं आपण 2 पायची किंमत जी घ्या आता पायची किंमत 22/7 आणि 3.14 घेतो आपण कधी जर त्रिज्या 3/7 च्या पटीत असेल तर 22/7 आणि 7 च्या पटीत नसेल तर 3.14 मग इथं आपल्याला काय घेणार 3.14 घ्या का काही घ्या आता इथं काय करायचं जे त्रिज्यांचं गुणोत्तर दिलंय का ते लिहून टाका पहिल्या वर्तुळाची त्रिज्या इथं काय मग 3 आता खाली पहा दुसऱ्या वर्तुळाचे वर्तुळाचा परिघ बरोबर 2 गुणिले पायची किंमत 3.14 आणि दुसऱ्या वर्तुळाच्या त्रिज्येचं प्रमाण आहे 5 3.14 सारखे कट झाले हे दोन कट झाले उरलं काय पहा बरं 3 आणि 5 म्हणून वर्तुळाच्या परिघाचं गुणोत्तर विचारल्यावर काय करायचं जे त्रिज्यांचं गुणोत्तर दिलंय तेच उत्तर लिहायचं काय आलं उत्तर मग 3 जसे 5 समजायला सर्वांना घरच्या आईला कळू द्या तुम्ही अभ्यास करायला म्हणून आता पहा या ठिकाणी वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे पायारचा वर्ग मग हे जर पहिलं वर्तुळ असेल तर दुसऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय असेल रे पायारचा वर्ग ओके मग आता पहा पायची किंमत मी काय सांगितलं घ्या नाही घेतली तरी चालते किंवा सारखा पाया आहे कट होणार हे पायचं चिन्ह पण बरोबर काढायचं नाही तर काही काही म्युझिकवाणी काढतात डडंग टटंग मग या ठिकाणी कळावं आपल्याला की पहिल्या वर्तुळाची त्रिज्या 3 या 3चा वर्ग दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या 5 या 5चा वर्ग समान पाया कट झाला 3चा वर्ग 9 आणि 5चा वर्ग 25 म्हणून या 2 वर्तुळांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय येईल 9 जसे 25 समजायले सर्वांना मग काय सांगितलं मी तुम्हाला की जर दिलेल्या उदाहरणामध्ये त्रिज्यांचं गुणोत्तर दिलं असेल आणि जर प्रश्न विचारला परिघांचं गुणोत्तर काढा तर जे त्रिज्यांचं गुणोत्तर दिलंय हेच उत्तर परिघाचं गुणोत्तर असेल मात्र जर तुम्हाला क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा असा प्रश्न विचारल्यावर काय करायचंय दिलेल्या त्रिज्यांच्या गुणोत्तराचा वर्ग करावा ओके पुढचा प्रश्न दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 4 जसे 7 आहे दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 4 जसे 7 आहे तर त्यांच्या परिघांचे गुणोत्तर काढा तर त्यांच्या परिघांचे गुणोत्तर काढा आता नेमकंच पाहिलं आपण की दिलेल्या प्रश्नामध्ये वर्तुळांच्या त्रिज्यांचं गुणोत्तर दिलं असेल तर परिघाचं गुणोत्तर प्रश्नात दिलेल्या त्रिज्यांचं गुणोत्तरच असतं म्हणून परिघाचे गुणोत्तर काय येईल 4 जसे 7 घ्या पुढचा प्रश्न दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 2 जसे 5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा नेमकंच पाहिलं आपण की जर विचारलेला प्रश्न क्षेत्रफळाच्या गुणोत्तराशी असेल तर काय करावं दिलेल्या त्रिज्यांच्या गुणोत्तराचा वर्ग करावा म्हणून 2चा वर्ग 4 आणि 5चा वर्ग काय असेल 25 ओके इथपर्यंत सर्वांना समजलंय हा आता याच्यामध्ये पुढचा प्रकार पहा कोणता असतो आता पहा पुढचा प्रकार कसा असतो की तुम्हाला कधी कधी महिन्याचं वर्षाशी आठवड्याचं वर्षाशी आठवड्याचं महिन्याशी दिवसाचं तासाशी तासाचं मिनटाशी गुणोत्तर काढावं लागतं मग आता हे गुणोत्तर काढताना पहिल्यांदा ही कन्सेप्ट क्लिअर करा की एक वर्ष याचा अर्थ होतो 12 महिने पुढे लक्षात घ्या एक वर्ष याचा अर्थ होतो 365 दिवस
याच्यानंतर लक्षात घ्यायचे एक वर्ष बरोबर 52 आठवडे, एक वर्ष बरोबर 12 महिने, एक वर्ष बरोबर 365 दिवस, एक वर्ष बरोबर 52 आठवडे. आता इथं लक्षात घ्यायचे एक महिना बरोबर 30 दिवस, एक महिना बरोबर काय 30 दिवस. याच ठिकाणी लक्षात घ्यायचं एक महिना बरोबर अंदाजित 4 आठवडे. याच ठिकाणी लक्षात घ्यायचं की बाबा एक दिवस बरोबर 24 तास. याच ठिकाणी लक्षात घ्या एक तास बरोबर 60 मिनिट. याच ठिकाणी एक मिनिट बरोबर 60 सेकंद. याच ठिकाणी पुढं लक्षात घ्या की एक तास बरोबर 3600 सेकंद. याच ठिकाणी 0.1 तास बरोबर 6 मिनिट आणि याच ठिकाणी 0.01 तास बरोबर 36 सेकंद. आता ह्या राशी आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी क्लिअर करायच्यात. ओके, सर्वांना समजायलंय का? आपण जो प्रकार पाहिला तो सर्वांना समजत असेल. आता पहा प्रश्न कसा असतो. पहा, तुम्हाला या ठिकाणी प्रश्न असतो की दीड तासाचे, असा प्रश्न असतो. काय असतो? दीड तासाचे प्रश्न असतो की 72 सेकंदाशी गुणोत्तर काढा. दीड तासाचे प्रश्न असतो 72 सेकंदाशी गुणोत्तर काढा. यामध्ये एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, गुणोत्तर प्रमाणामध्ये ज्याच्या समोर चे शब्द लागलाय ती संख्या नेहमी अंशात लिहायची. ते परिमाण असो कुठलं एकक असो, ज्याच्या समोर चे हे शब्द लागलाय ते अंशात लिहायचं. म्हणजे पहिले तुम्ही गुणोत्तर या शब्दाचा अर्थ पाहिला की संक्षिप्त भागाकार, म्हणून तुमचं पहिलं काम आहे दीड तास भागिले 72 सेकंद. आता कुठल्याही राशी प्रमाणात मांडताना काम का आहे की त्यांचं एकक समान असावं. मग तुम्ही या ठिकाणी ही राशी तासात आहे आणि ही राशी सेकंदात आहे. एक तर तुम्हाला या तासाला सेकंदात करावं लागेल किंवा या सेकंदाला तासात कन्वर्ट करावं लागेल. मग आपल्याला सोपं काय आहे, मोठी राशी लहान करणं सोपं आहे. कसं? आपल्याला माहिती आहे दीड तास म्हणजे तुम्ही 1.5 म्हणणार. मग आपल्याला माहिती आहे एका तासामध्ये सेकंद किती आहेत, 3600. पाहिलं आपण एक तास बरोबर 3600 सेकंद. मग काय म्हणणार आपण, 1.5 गुणिले 3600 सेकंद, सेकंदानं गुणल्यामुळं उत्तर सेकंदात येईल. आता भागिले काय आहे, 72 सेकंद. चला आता ह्या झाल्या राशी समान. मग समान झाल्यावर गुणोत्तर प्रमाणे या शब्दाचा अर्थ काय, संक्षिप्त भागाकार. म्हणजे यांना असा भाग द्या की आलेल्या भागाकारानंतर पुढे त्याला कुठल्या संख्येने भाग जाऊ नाही. पहा कसा हा पॉइंट कट झाला, छेदस्थानी एक शून्य वाढला. मग आता हे बेसिक कळावं आपल्याला, हे पॉईंट कट झाला आणि छेदस्थानी शून्य काऊन वाढला. हे जर तुला कळत नसेल तर तू स्पर्धा परीक्षा पहिले देऊ नको, नाही तर बाबा नंबर घे, मला फोन लाव, म्हणजे 5-6 मिनटं मी तुला शिवा देतो जरासं. कारण तू शाळेत गेला होता का नाही याच्यावर डाऊट आहे. कळलं का? म्हणजे हा पॉईंट कट झाला, छेदस्थानी शून्य वाढला. हा शून्य कट झाला. मग आता म्हणताना 36 एक 36 36 2 72. मग 2 5 10 15 5 75. आता पहा वरती काय आले, 75. मग खाली काही नाही म्हणजे काय, कुठल्याही संख्येचा छेद काही नाही म्हणजे काय असतो, एक. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आलं, 75 जसे एक. ओके, घ्या पुढचा प्रश्न. बारा मिनिटाचे लक्षात घ्या, दीड तासाशी 12 मिनिटाचे दीड तासाशी गुणोत्तर काढा. 12 मिनिटाचे दीड तासाशी गुणोत्तर काढा. 12 मिनिटाचे दीड तासाशी गुणोत्तर काढा. काय सांगितलं आपण, दिलेल्या उदाहरणामध्ये प्रथमतः राशी समान करा. म्हणजे पहिलं तुमचं काम गुणोत्तर म्हटल्याच्या नंतर राशी पहिले एकाखाली एक लिहिणार. कशा? ज्याच्या समोरचे लागले ते अंशात, 12 मिनिट आणि खाली भागिले दीड तास. म्हणजे आता ही राशी कशी लिहिणार तुम्ही, 12 मिनिट भागिले 1.5 तास म्हणजे दीड तास. आता जर तुम्हाला गुणोत्तर प्रमाण हा प्रश्न सोडवायचा असेल तर पहिले काम आहे दिलेल्या उदाहरणामध्ये दोघांचं परिमाण एक आहे का.
मग परिमाण एक नाही म्हणल्यावर तुमचं काम याचं परिमाण एक करावं लागेल. मग कसं करणार आपण? ही राशी मिनिटामध्ये आहे, दीड तासाला मिनिटात करायचं असेल तर आपल्याला हे माहीत आहे एका तासामध्ये मिनिट 60 असतात, म्हणून तासाला मिनिटानं गुणल्यास येणारं उत्तर हे मिनिटामध्ये येणार आहे. मग तुम्ही लिहिणार काय आता? 12 मिनिट भागिले 1.5 तास गुणिले 60. आता या अगोदरच्या उदाहरणामध्ये अंशात पॉईंट होता तेव्हा तुम्ही छेदात शून्य घेतला होता, आता छेदात पॉईंट असेल तर हा कट होऊन अंशात शून्य घ्यावा लागेल. मग आता काटाकाटी 60 दोन्ही 122 काही कटतंय का? म्हणजे आगाव पुन्हा इथं काटाकाटी करायची नाही, 2 1 2 1 6.5 है ना. तुला गुणोत्तर प्रमाण विचारलंय, जिथपर्यंत भाग जातो तेवढाच दे. मग वरती काय उरलेत? 2, खाली काय उरलेत? 15. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं? 2 जसे 15. पुढचा प्रश्न समजायले ना? नाहीतर मग दिल गुमसुम जुमा खामोश, हे आखे आज नम क्यों है, काय चालू हे पता नाही, कशामुळं चालू हे पता नाही, त्याच्यात पुन्हा सरकार आपली मजा घ्याले ना. आता आपली मजा तर कोणी घ्याले, मामा पण मजा घ्यालाय. या दिवाळीला मामा म्हणलाच होता कोरोनाच्या कालावधीत, तू काय गावाकडे येऊ नको, तू ॲड्रेस घरी पाठवतो, कारण तू घरी आलाय आणि तिला नंबर द्यालाय आणि माझ्या मा घरीच बोलायलाय एक नाही, म्हणजे वांदेच वांदे चालू आहे. मग पाच सर्वात महत्वाची गोष्ट आता पुढचा प्रश्न, चला पुढचा प्रश्न घ्यायच्या वरला. आता प्रश्न विचारला 3 मिनिटाचे, पहा प्रश्न काय विचारला, 3 मिनिटाचे 72 सेकंदाशी गुणोत्तर काढा, 3 मिनिटाचे 72 सेकंदाशी गुणोत्तर काढा, 3 मिनिटाचे 72 सेकंदाशी गुणोत्तर काढा. तीन मिनिटाचे 72 सेकंदाशी गुणोत्तर काढा. पहिल्यांदा तुम्ही लिहिताना याला असं लिहिणार 3 मिनिट भागिले 72 सेकंद, कारण ज्याच्या समोर चे लागले ती संख्या अंशात. मग काय होणार? मिनिटाला सेकंदात करण्यासाठी आपल्याला माहिती आहे 1 मिनिट बरोबर 60 सेकंद, मग 3 मिनिट बरोबर किती सेकंद काढण्यासाठी 1 मिनिटाला 60 सेकंदाने गुणणे आणि भागिले 72 सेकंद. आता काटाकाटी करावी, ज्याला काटाकाटीच येत नाही त्यानं घरी तिसरी चौथीचं पुस्तक हे, त्याच्यामध्ये बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार दिला आहे, हे पुस्तक घेऊन बसा. मात्र हे पुस्तक कोणी आपल्याकडे पाहत नाही याची काळजी घ्या, नाही तर घरातले म्हणणार एवढा मोठा झाला तू आणि आता तिसरी चौथीचे पुस्तकं वाचायला का बापा, तर एकनाथ पाटीलचा ठोकळा आहे त्याच्या मदात ते ठेव, लोकायला दिसू देऊ नको, पण तू अभ्यास कर, लोकायला त्या रिझल्टशी मतलब आहे. माता केली काटाकाटी आपण, मग पहा 12 पंचे 60, 12 सकम 72, 3 दोन्ही 6, आता काही कटतंय का? नाही, म्हणून 5 भागिले 2 म्हणजेच प्रश्नाचं उत्तर 5 जसे 2. ओके, आता पहा याला आपण गुणोत्तर प्रमाण म्हणतो, याला काय म्हणतो आपण? गुणोत्तर प्रमाण. इथपर्यंत समजलंय सर्वांना? इथपर्यंतच्या गोष्टी सर्वांना समजल्या असतील. आता पहा याच्यामध्ये पुढचा एक प्रकार असतो, तो असतो परिमाणावर आधारित प्रश्न. पण लक्षात घ्या, गुणोत्तर प्रमाण हे प्रकरण संपल्यावर आपल्याला दशमान परिमाण नावाचं प्रकरण पाहायचं आहे. त्या दशमान परिमाणामध्येच आपण गुणोत्तर प्रमाणाचे उदाहरणं पाहणार. म्हणजे कसे? 6.6 डेकाचे 2.2 हेक्टाशी गुणोत्तर काढा. आता याच्यामध्ये पहिल्यांदा काय की आपल्याला ह्या राशी समान करण्यासाठी एक तक्ता पाठ करायचा आहे आणि त्या तक्त्यानुसार आपण ते उदाहरणं पाहणार आहोत, म्हणून दशमान परिमाणामध्ये ते उदाहरणं त्या ठिकाणी क्लिअर करूयात. ओके, तर पहा लक्षात घ्या, या ठिकाणी म्हणजे जे काही गुणोत्तर प्रमाणाची आपण सुरुवात केली आतापर्यंत आपण कशावर आलो? फक्त याच्यावर विचारलेले प्रश्न. काही उदाहरणं मनानं घ्या, प्रश्न नसतील समजत तर महत्त्वाची गोष्ट मला व्हॉट्सअपवर कळवा. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी जोही सिलॅबस आहे गणित बुद्धिमत्ता आणि जनरल नॉलेजचा तो या ठिकाणी क्लिअर करणार आहोत, म्हणजे 15-20 मिनिटाने किंवा नसेल तर उद्या सकाळी 9:30 आपला तास लक्षात घ्यायचे कशावर आहे तर यूट्यूब लाईव्हला आहे. आणि यूट्यूब लाईव्हमध्ये आपण पुढचा जो काही भाग आहे राज्यघटनेचा, भाग क्रमांक 4 राज्याची मार्गदर्शक तत्वे, ती आपण त्या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत. म्हणजे आपल्याला मिनिमम 1 तास त्याच्यामध्ये 45 मिनिटं गणिताचा भाग, 45 मिनिटं राज्यघटनेचा भाग आणि 1 दिवस ओलांडल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी महत्त्वाची गोष्ट पुन्हा गणिताचा भाग. अशा पद्धतीने आपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सिलेबस कव्हर करणार आहोत. ओके, तर आजच्या ठिकाणी आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. जे क्लासची मुलं आहेत त्यांना
क्लास संदर्भातच्या ज्या काही सूचना असतील त्या आपल्या ग्रुपवर कळवल्या जातील आणि तुमचा पुढील भाग जो काही आहे आपण तो आपण गुगल मीटला कशाबद्दल कळवला जाईल. ओके, हा या ठिकाणी आपण 2 मिनिटं थांबणार आहोत, त्यानंतर क्लास कंटिन्यू करायचा का नाही मी लाईव्हच्या माध्यमातून कळवेल. ओके, सर्वांनी क्लास जॉईन करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा, त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट ही लिंक इतरांना शेअर करा आणि काही गोष्टी आवडल्या असेल तर लाईक करा. ओके, थांबू आपण या ठिकाणी, धन्यवाद.